नमस्कार. ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली उत्सुकता व आवड अधोरेखित करतात. याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसार करण्याचे जे प्रयत्न आम्ही करत आहोत त्यांना पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल. मागील भागामध्ये आपण वृषभ राशीचा अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण मिथुन राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. एखादी व्यक्ती नाविन्याने झपाटलेला असतो. सतत काहीतरी नवीन करत राहण्यामध्ये काही लोक दंग झालेले असतात. प्रत्येक गोष्टीत ते नाविन्य शोधून काढतात. परिणामी एखादी गोष्ट पारंपरिक पद्धतीने करण्यापेक्षा ती तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर नाविन्यपूर्ण पद्धतीने करून असे लोक सर्वांचं लक्ष वेधून घेतात. आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत, आपल्याकडे संबंधित विषयाचे किती परिपूर्ण ज्ञान आहे हे आपल्या कार्यातून सर्वांना दाखवून देत असतात. अशी माणसं जर आपल्या आजूबाजूला असतील तर समजून घ्यायचं की हा व्यक्ती नक्की मिथुन राशीचा आहे. कारण रोज नव्हे रोज हवे हे या राशीचं ब्रीद होऊ शकत. कारण त्यांच्या या स्वभावामुळे कोणतंही काम इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने पूर्ण करण्यात हे लोक पटायत असतात. काम पूर्ण करण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे आपले त्या क्षेत्रातील ज्ञानही ते लोकांसमोर मांडतात. मिथुन राशीच्या लोकांचं आणखी एक उदाहरण द्यायचे झाल्यास योग्य सुसंवाद साधणाऱ्या व्यक्ती. बोलक्या व्यक्तींमध्ये दोन प्रकार असतात. एक सतत बडबड करीत राहणारा व्यक्ती, ज्याची बडबड ऐकण्याचा कधी कधी कंटाळा येतो. हा कधी एकदाच तोंड बंद करेल असं वाटत. व दुसरी व्यक्ती असते योग्य सुसंवाद साधणारे. कदाचित ती बडबडी नसेल, मात्र आपल्या बोलण्यातून ते आपल्याकडे असलेली बुद्धिमत्ता ज्ञान दर्शवितात व समोरच्याला जिंकून घेतात. अशी व्यक्ती ही जर आपल्याला दिसली तर समजून घ्यायचे की ही मिथुन राशीची व्यक्ती आहे. अशा या मिथुन राशीच्या लोकांविषयी म्हणजेच मिथुन राशीविषयी आपण आजच्या भागात माहिती समजून घेणार आहोत. त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, गुण दोष याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मिथुन ही राशीचक्रातील तिसरी राशी आहे. निसर्ग कुंडलीत ही राशी तृतीय स्थानी येते. आकाशात दिसणारे पती पत्नीचे जोडपे, पुरुषाच्या हाती गदा ही सामर्थ्यदर्शक व स्त्रीच्या हातातील वीणा हे संगीत व कलेचं द्योतक समजलं जात. अशा अलौकिक वैशिष्ट्यांनी मिथुन राशी बनलेली आहे. बौद्धिक गुणाच्या या राशीचा स्वामी बुध आहे, ज्याला कुशाग्र बुद्धीचा ग्रह मानला जातो. त्यामुळे बुध या ग्रहाचे सर्व गुण मिथुन राशीच्या लोकांमध्ये प्रदर्शनाने निदर्शनास येतात. मिथुन राशी ही द्विस्वभावाची व वायू तत्वाची राशी समजली जाते. तसंच विषम, द्विपाद, शीर्षोदयी, रात्रबळी, अल्पप्रसव अशी ही राशी आहे. राशी स्वामी बुध महाराज असल्याने कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तम संभाषण कौशल्य, वक्तृत्व मिथुन राशीच्या लोकांमध्ये असते. सोबतच
बुद्धिमत्तेच्या जोरावर उत्तम लेखनशैली व पाठांतरही हे गुणही या राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतात. अंगी बुद्धिमत्ता असल्यामुळे त्यांनी जर आपले गुण व स्वभाव वैशिष्ट्यांचा योग्य उपयोग करून घेतल्यास गणित, ज्योतिष, तत्वज्ञान आदी वैचारिक प्रगल्भता दर्शवणाऱ्या क्षेत्रामध्ये मिथुन राशीचे लोक नेत्र दीपक कारागिरी करू शकतात. नाविन्याचे भोगते असल्यामुळे मिथुन राशीचे लोक फार चंचल असतात, कारण ही वायू तत्वाची राशी असून द्विस्वभावी आहे. उत्तम ग्रहणशीलता, तल्लख स्मरणशक्ती, हजरजबाबीपणा हे गुण या राशीमध्ये प्रकर्षाने बघायला मिळतात. मिथुन राशीचे लोक योग्य सुसंवाद साधणारे व वैचारिक प्रगल्भता असणारे असल्यामुळे उत्तम वक्ता म्हणूनही लौकिक मिळवू शकतात. फक्त त्यांनी आपल्या या गुणांना प्रोत्साहन द्यायला हवे. मिथुन राशीच्या स्त्रियांना चिर तारुण्याचं वरदान लाभलेलं असतं, कारण या राशीच्या स्त्रिया फारच लोभस, आकर्षक, सतत उत्साह असणाऱ्या हसतमुख चेहऱ्याच्या असतात. त्या बोलक्या स्वभावाच्या असतात, शांत बसणे त्यांना आवडत नाही. ही स्वभाव वैशिष्ट्ये त्यांच्या व्यक्तिमत्वात भर घालत असतात. मिथुन राशीचे जसे गुण आहेत तसेच काही दुर्गुणही या राशीमध्ये बघायला मिळतात. स्वतःतल्या गुणांच्या आधारे चांगले काम केल्यास किंवा यश प्राप्त केल्यास माणसाला निसर्गतः अहंकार यायला लागतो. कोणीही असो ही गोष्ट कुणीच थांबवू शकत नाही. फरक फक्त एवढाच की सुज्ञ लोकांमध्ये अहंकाराचा भाव चढला तरी ते लगेच वास्तविकता लक्षात घेऊन त्याचा त्याग करतात. मिळालेलं यश डोक्यावर चढू देत नाही, तर काही लोक हे छोट्या यशातही अहंकाराने ओतप्रोत भरलेले असतात. अशा वेळी गुणांची जागा दुर्गुण घेत असतात. मिथुन राशी ही यातून सुटलेली नाही. चंचल स्वभाव, दडसोड करण्याची वृत्ती व त्यातून उडणारी धांदल, गडबड, गोंधळ उडणे आदी दुर्गुण या राशीच्या लोकांमध्ये प्रकर्षाने बघावायला मिळतात. कुशाग्र बुद्धिमत्ता असल्यामुळे या राशीचे लोक गरज नसतानाही प्रत्येक गोष्ट बौद्धिक विकासावर घासून घेणारे असतात. मिथुन राशीच्या लोकांकडे बुद्धिमत्ता असली तरी विवेक असतोच असं नाही, म्हणून कित्येक वेळा समोरच्या व्यक्तीची फसकत होऊ शकते. या राशीच्या व्यक्तींनी बालिशपणावर थोडे नियंत्रण ठेवायला हवे. आतापर्यंत आपण मिथुन राशीचे गुण, दोष व स्वभाव वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतले. आता आपण शास्त्रानुसार नक्षत्रामधील मिथुन राशीचे स्थान समजून घेऊया. मृग नक्षत्राचे तिसरे व चौथे असे दोन चरण, आद्रा नक्षत्राचे चार चरण, तसेच पुनर्वसू नक्षत्राचे पहिले, दुसरे व तिसरे अशा एकूण नऊ चरणांनी मिथुन राशी बनलेली आहे. मृग नक्षत्राचा स्वामी मंगळ असून यात जन्मलेली व्यक्ती देवगणाची असते. बुद्धिवादी व भोगवादी याचा समन्वय उत्तम बुद्धिमत्ता तसेच याचा वापर चांगल्या कार्यासाठी करणे हे या नक्षत्राच्या लोकांचे विशेष पणावं लागेल. आद्रा नक्षत्राचा स्वामी राहू असून यात जन्मलेली व्यक्ती मनुष्यगणाची असते. आद्रा नक्षत्र असणारे लोक खूप संतापी असतात. निर्णय घेताना ते द्विधा मनस्थितीत सापडतात. ते संशयही घेणारे असतात. पुनर्वसू नक्षत्राचा स्वामी गुरु असून यात जन्मलेली व्यक्ती ही देवगणाची असते. पुनर्वसू नक्षत्र असणारे लोक शांतताप्रिय असतात. अध्यात्मात अधिक रुची घेतात. शारीरिक वैशिष्ट्यानुसार मिथुन राशीच्या चे लोक काहीसे उंच सरळ अंगाचे असतात. निमूळता चेहरा, लांब नाक,
वर्ण सावळा पण आकर्षक, लांब हात, केस कुरळे, डोळे पाळीदार, पिंगटपणाची झाप, तीक्ष्ण दृष्टी, मृदू स्वभाव आदी शारीरिक वैशिष्ट्ये मिथुन राशीच्या लोकांची असतात. राशीच्या वैशिष्ट्यानुसार मिथुन राशीच्या लोकांचे खांदे, गळा, फुफ्फुसे, कान, ज्ञानेंद्रिये, मान, बाहू, हातांची बोटे आदी अंगाखाली येतात. व्यापार, व्यवसाय किंवा नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास टपाल, तार, दळणवळण खातं, प्रवासी खातं, ट्रान्सपोर्ट आदी क्षेत्रांमध्ये मिथुन राशीचे लोक यशस्वी होऊ शकतात. याशिवाय फिरते विक्रेते, वार्ताहर, वकील, शिक्षक, प्राध्यापक या बौद्धिक क्षेत्रातही मिथुन राशीच्या लोकांना विशेष यश प्राप्त करता येऊ शकते. तसंच लेखक, मुद्रक, छपाई, गणिती, प्रचार साहित्य, लेखनिक, चार्टर्ड अकाउंटंट, मध्यस्थी करणारे, पुस्तक, स्टेशनरी आदी दुकानं चालवणाऱ्या क्षेत्रातही मिथुन राशीचे लोक कर्तृत्वाने लौकिक कमावू शकतात. कार्यक्षेत्रानुसार उत्पादनाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास लेखन सामग्री, पेन, लिहिण्याचे साहित्य, वर्तमानपत्र, कागद, रेडिओ, टेप, टेलिफोन, फॅक्स मशीन, वायर, हिरव्या पालेभाज्या आदी उत्पादनाच्या व्यवसाय, व्यापार आणि नोकरीमधून या राशीचे लोक आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देऊ शकतात. शरीर गुणधर्मानुसार आजाराच्या बाबतीत सांगायचे झाल्यास खोकला, सर्दी, पडसे, अंगाला मुंग्या येणे यासारख्या सर्वसाधारण आजारासह क्षय, पक्षाघात, हृदयविकार, छातीचे आजार, अल्सर, दमा आदी गंभीर आजारही मिथुन राशीच्या लोकांना होऊ शकतात. खेळण्याच्या मोकळ्या जागा, टेकड्या, झोपेची खोली, जुगाराचे अड्डे, पोस्ट, टेलिफोन खाते, कार्यालय, शाळा कॉलेजचे ग्रंथालय आदी जागांचा मिथुन राशीच्या लोकांवर विशेष प्रभाव पडतो. मिथुन राशीविषयी एवढी माहिती तुमच्या अभ्यासासाठी पुरेसी आहे. आजचा भाग आपण इथेच संपवूया. पुढच्या भागात आपण पुढील राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. राशीविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेत आहोत. आपल्याला हे सर्व समजत असेल व अधिक शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून तुम्हाला समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट बघा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.